Today we see again equation of plane that is passing through 3 points. First we see vector equation, the vector equation of plane passing through 3 non-collinear points AA bar, BB bar, CC bar is R bar dot AB bar cross AC bar is equal to A bar dot AB bar cross AC bar. म्हणजे इथे आपल्याला वेक्टर इक्वेशन फाइंड करायचे प्लेनचं जे तीन नॉन कोलिनियर, नॉन कोलिनियर म्हणजे कसेही तीन पॉइंट्स एका रेषेत नसलेले अशा तीन पॉइंट्स मधून पास होणाऱ्या प्लेनचं इक्वेशन. मग आधी आपण ए बी बार ए सी बार, ए बी बार माहिती आपल्याला कसं फाइंड करायचं, बी बार मायनस ए बार आणि ए सी बार म्हणजे सी बार मायनस ए बार त्यांचा क्रॉस प्रोडक्ट अँड देन वी गेट वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. देन कार्टेशियन इक्वेशन, इफ द थ्री पॉइंट्स आर ऍट A x1 y1 z1, B x2 y2 z2 and C x3 y3 z3 are three non-collinear points again and P is any point on the plane. Then the equation of plane in Cartesian form is in the determinant x minus x1, y minus y1, z minus z1. Second याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे second row मध्ये x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1 आणि third x3 minus x1, y3 minus y1, z3 minus z1. म्हणजे प्रत्येक ह्याच्यातून एक्स वन वाय वन आणि झेड वनच मायनस करायचं आहे, फक्त इथे चेंज करायचं पहिला एक्स नंतर एक्स टू नंतर एक्स थ्री इज इक्वल टू झिरो. हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतर एक्स वाय झेड मधला आपल्याला एक इक्वेशन मिळणार, दॅट इज इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टेशियन फॉर्म. तसं तुम्ही वेक्टर फॉर्म काढून मग कार्टेशियन मध्ये कन्वर्ट केलं तरी चालेल, पण इथे तुम्हाला कार्टेशियनचा एक वेगळा फॉर्म्युला पण यूज करता येईल. सी एक्झाम्पल, फर्स्ट फाइंड इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म पासिंग थ्रू द पॉइंट 101 1 minus 1 1 4 minus 3 2. आता इथे आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये इक्वेशन फाइंड करायचे म्हणून दिलेले पॉइंट्स आपण पोझिशन वेक्टर्स घेऊ. पहिल्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर येणार ए बार दॅट इज आय प्लस झिरो जे प्लस के, दुसऱ्या पॉइंटचा बी बार दॅट इज आय मायनस जे प्लस के आणि मग तिसरा पॉइंट सी बार इज इक्वल टू फोर आय मायनस थ्री जे प्लस टू के. आता आपल्याला माहिती आहे वेक्टर फॉर्मचा इक्वेशन आर बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार. मग आधी आपल्याला ए बी बार काढावं लागेल. ए बी बार म्हणजे बी बार मायनस ए बार, बी बार इज आय मायनस जे प्लस के मायनस ए बार इज आय प्लस झिरो जे प्लस के. आता हा मायनस ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, मायनस आय मायनस झिरो जे मायनस के. देन वी टेक सबट्रॅक्शन आय मायनस आय झिरो आय मायनस जे मायनस झिरो जे दॅट इज ओनली मायनस जे प्लस के मायनस के झिरो के अँड देन ए सी बार इज इक्वल टू सी बार मायनस ए बार, सी बार इज फोर आय मायनस थ्री जे प्लस टू के मायनस पुन्हा ए बार लिहिला आय प्लस झिरो जे प्लस के. हा मायनस त्याला मल्टिप्लाय करा, मायनस आय मायनस झिरो जे मायनस के दॅट इज फोर आय मायनस आय थ्री आय मायनस थ्री जे मायनस झिरो जे मायनस थ्री जे टू के मायनस के इज के. नऊ वी फाइंड ए बी बार क्रॉस ए सी बार दॅट इज इक्वल टू इन द डिटर्मिनंट आय जे के. ए बी बार लिहिला आपण झिरो मायनस वन झिरो, ए सी बार थ्री मायनस थ्री वन. हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार मायनस आय मायनस झिरो जे प्लस थ्री के. आता आपण लिहू वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आर बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू ए बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार. आता इथे पहा आपण ए बी ए सी तर इथे ए बारच घ्यायचा, जर आपण दुसरा कोणता पॉईंट घेतला तर इथे तोच पॉईंट आपल्याला घ्यावा लागेल. देन आर बार डॉट हे क्रॉस प्रॉडक्ट घेतला आपण मायनस आय मायनस झिरो जे प्लस थ्री के, ए बारची व्हॅल्यू लिहिली आय प्लस झिरो जे प्लस के आणि क्रॉस प्रॉडक्ट मायनस आय मायनस झिरो जे प्लस थ्री के. आता यांचा डॉट प्रोडक्ट वन इंटू मायनस वन, झिरो इंटू झिरो आणि वन इंटू थ्री दॅट इज थ्री. देअर फोर आवर आन्सर इज आर बार डॉट मायनस आय मायनस झिरो जे प्लस थ्री के इज इक्वल टू टू दॅट इज वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. वी सी सेकंड एक्झाम्पल, फाइंड इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टेशियन फॉर्म पासिंग थ्रू द पॉइंट्स वन 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 मायनस वन वन मायनस सेवन मायनस थ्री मायनस फाईव. म्हणजे इथे आपल्याला कार्टेशियन इक्वेशन फाइंड करायचे तीन पॉईंटमध्ये पास होणार. मग आता हे कार्टेशियन इक्वेशन फाइंड करायचे म्हणून आपण कार्टेशियन फॉर्म मध्ये पॉइंट दिलेले कन्सिडर करू. एक्स वन वाय वन झेड वन 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 वन, एक्स टू वाय टू झेड टू वन मायनस वन वन आणि एक्स थ्री वाय थ्री झेड थ्री म्हणजे मायनस सेवन मायनस थ्री मायनस फाईव्ह. मग आता आपल्याला डायरेक्ट कार्टेशियनचा फॉर्म्युला आहे इथे डिटर्मिनंट एक्स मायनस एक्स वन वाय मायनस वाय वन झेड मायनस झेड वन, एक्स टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन झेड टू मायनस झेड वन, एक्स थ्री मायनस एक्स वन वाय थ्री मायनस वाय वन झेड थ्री मायनस झेड वन. सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या, एक्स मायनस एक्स वन म्हणजे वन, वाय मायनस वाय वन वन, झेड मायनस अगेन झेड वन वन. इथे आहे एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे या वन मधून हा वन मायनस करायचा झिरो, वाय टू मायनस वाय वन दॅट इज मायनस वन मायनस वन म्हणजे मायनस टू आणि झेड टू मायनस झेड वन म्हणजे वन मायनस वन दॅट इज अगेन झिरो. खाली आहे एक्स थ्री मायनस एक्स वन म्हणजे ह्या एक्स थ्री मधून एक्स वन मायनस करायचा, मायनस सेवन हा मायनस वन म्हणजे मायनस एट, हा मायनस थ्री
आणि हा मायनस वन मायनस फोर मायनस फाईव्ह आणि मायनस वन म्हणजे मायनस सिक्स. आता जनरल प्रोसेसने आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. पहिल्यांदा एक्स मायनस वन हा क्रॉस प्रॉडक्ट मायनस टू मायनस सिक्स ट्वेल्व आणि मायनस झिरो मायनस वाय मायनस वन पुन्हा हे सोडून ह्यांचा क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे झिरो मायनस झिरो प्लस झेड मायनस वन त्याच्यानंतर हा क्रॉस प्रॉडक्ट दॅट इज झिरो मायनस मायनस एट मायनस टू म्हणजे सिक्सटीन दॅट वी गेट एक्स मायनस वन हे ट्वेल्व मायनस वाय मायनस वन झिरो प्लस झेड मायनस वन मायनस सिक्सटीन. आता हा ट्वेल्व आपण ह्याला मल्टीप्लाय करू ट्वेल्व एक्स मायनस ट्वेल्व झिरोने मल्टीप्लाय केल्यानंतर ही पूर्ण टर्म झिरो होईल. त्याच्यानंतर मायनस सिक्सटीन इंटू झेड मायनस सिक्सटीन झेड आणि मायनस मायनस प्लस सिक्सटीन देन वी गेट ट्वेल्व एक्स मायनस सिक्सटीन झेड मायनस ट्वेल्व प्लस सिक्सटीन दॅट इज फोर. या फोरला आपण राईट साईडला घेऊ दॅट इज ट्वेल्व एक्स मायनस सिक्सटीन झेड इज इक्वल टू मायनस फोर. याला आपण पूर्ण इक्वेशनला फोरने डिवाईड पण करू शकतो म्हणजेच इक्वेशन आपल्याला लिहिता येईल थ्री एक्स मायनस फोर झेड इज इक्वल टू मायनस वन दॅट इज कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन. नाव टुडे अगेन वी सी नेक्स्ट पॉईंट दॅट इज इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स म्हणजे दोन प्लेन्सच्या इंटरसेक्शन मधून पास होणाऱ्या तिसऱ्या प्लेनचं इक्वेशन आपल्याला फाईंड करायचं. मग आता दोन प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट एन वन बार इज इक्वल टू पी आर बार डॉट एन टू बार इज इक्वल टू पी टू. मग त्याचं त्यांच्या जॉईंट मधून त्यांच्या इंटरसेक्शन लाईन मधून पास होणाऱ्या तिसऱ्या प्लेनचं इक्वेशन येणार आर बार डॉट एन वन बार प्लस एन टू बार इज इक्वल टू पी वन प्लस लॅम्बडा पी टू. इथे फक्त आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू फाईंड करायची लॅम्बडाची व्हॅल्यू फाईंड करून मग ती ह्याच इक्वेशन मध्ये पुट करायची म्हणजे आपल्याला इंटरसेक्शन लाईन मधून पास होणाऱ्या तिसऱ्या प्लेनचं इक्वेशन मिळेल. दॅट इज दॅट वन इज नोन ॲज दी वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. जर हेच दोन प्लेनचे इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेले असतील म्हणजे ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन झेड प्लस डी वन अँड ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू झेड प्लस डी टू इज इक्वल टू झिरो देन द इक्वेशन ऑफ प्लेन इज हा पहिला प्लेन घ्यायचा आहे प्लस लॅम्बडा आणि सेकंड प्लेन. इथे सुद्धा दिलेल्या कंडिशनचा यूज करून फक्त लॅम्बडाची व्हॅल्यू फाईंड करायची ती इथेच पुट करायची म्हणजे आपल्याला तिसऱ्या प्लेनचं इक्वेशन मिळणार जो प्लेन या दोन प्लेनच्या इंटरसेक्शन लाईन मधून पास होणारा असेल. सेकंड एक्झाम्पल फाईंड इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स थ्री एक्स प्लस टू वाय मायनस झेड प्लस वन इक्वल टू झिरो अँड एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस टू इक्वल टू झिरो अँड द पॉईंट टू टू वन. म्हणजे आपल्याला अशा प्लेनचं इक्वेशन फाईंड करायचंय जे ह्या दोन प्लेनच्या इंटरसेक्शन लाईन्स मधून आणि शिवाय ह्या पॉईंट मधून पास होणार. मग आता आपल्याला माहिती आहे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन इज फर्स्ट प्लेन प्लस लॅम्बडा सेकंड प्लेन इक्वल टू झिरो हे आपलं फर्स्ट इक्वेशन. आता दिलेल्या कंडिशनचा यूज करून आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू फाईंड करायची. मग दिलेली कंडिशन कधी पॉईंट दिलेला असतो कधी पॅरलल प्लेन दिलेला असतो कधी परपेंडिक्युलर प्लेन दिलेला असतो त्याचा यूज फक्त आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी करायचा. मग आता बघा कसं हा पॉईंट ह्या प्लेनवरती आहे किंवा ह्या प्लेनवरती हा पॉईंट आहे हा प्लेन ह्या पॉईंट मधून पास होतो म्हणजेच आपल्याला काय करायचंय एक्स वाय आणि झेडच्या जागेवर हा दिलेला पॉईंट पुट करायचा. ॲज टू टू वन इज ऑन द प्लेन देअरफोर इट सॅटिस्फाय वन दॅट मीन्स हिअर वी पुट एक्स टू वाय टू अँड झेड वन व्हॉट वी गेट थ्री इंटू टू सिक्स टू इंटू टू फोर मायनस वन प्लस वन प्लस लॅम्बडा टू प्लस टू प्लस वन मायनस टू इक्वल टू झिरो. नाव कॅल्क्युलेट सिक्स प्लस फोर टेन मायनस वन वन कॅन्सल टेन प्लस हिअर टू अँड मायनस टू कॅन्सल टू प्लस वन थ्री लॅम्बडा इक्वल टू झिरो दॅट इज थ्री लॅम्बडा इज इक्वल टू मायनस टेन मीन्स लॅम्बडा इज इक्वल टू मायनस टेन अपॉन थ्री. आता ही लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ही लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर केलेल्या इक्वेशनमध्ये पुट करायची लॅम्बडाच्या जागेवर देन वी गेट थ्री एक्स प्लस टू वाय मायनस झेड प्लस वन हा ब्रॅकेट ॲज इट इज प्लस लॅम्बडा लॅम्बडा म्हणजे मायनस म्हणून प्लस मायनस टेन अपॉन थ्री एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस टू इक्वल टू झिरो. आता हा मायनस टेन बाय थ्री ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टीप्लाय करा किंवा त्याच्याऐवजी आपण हा थ्री आधी इकडे या ब्रॅकेटला मल्टीप्लाय करू म्हणजे थ्री थ्री एक्स प्लस टू वाय मायनस झेड प्लस वन मायनस टेन एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस टू इक्वल टू झिरो. नाव मल्टीप्लाय थ्री टू द ब्रॅकेट टेन टू द सेकंड ब्रॅकेट वी गेट नाईन एक्स
we get 9x plus 6y minus 3z plus 3 minus 10x minus 10y minus 10z. Then 9x minus 10x minus x, 6y minus 10y minus 4y minus 3z minus 10z minus 13z and 3 plus 20 is 23 is equal to 0. आता इथे सुरुवातीला माइनस आहे म्हणून पूर्ण इक्वेशनला आपण माइनस ने मल्टीप्लाय करू. दॅट वी गेट एक्स प्लस फोर वाय प्लस थर्टीन झेड मायनस ट्वेंटी थ्री इज इक्वल टू झिरो. दॅट इज द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. दॅट इज अवर आन्सर. नाऊ द नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ द प्लेन्स आर बार डॉट टू आय प्लस टू जे मायनस थ्री के इज इक्वल टू एट, आर बार डॉट 2i plus 4j plus 3k is equal to 7 and through the point 213. आता इथे पण तसाच क्वेश्चन आहे फक्त इथे दोन्ही प्लेन्स वेक्टर फॉर्म मध्ये दिलेत आणि दिलेला पॉइंट आहे 213. मग आता ह्या दोन्ही दिलेल्या इक्वेशन्स वरून दिलेल्या दोन्ही प्लेन्स वरून आपल्याला पहिल्या इक्वेशन वरून मिळणार एन वन बार 2i plus 2j minus 3k, एन टू बार 2i plus 4j plus 3k, पी वन 8 आणि पी टू 7. देन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ द प्लेन इज आर बार डॉट एन वन बार प्लस लॅमडा एन टू बार इज इक्वल टू पी वन प्लस लॅमडा पी टू. मग आता इथे आपण आधी एन वन पुट करा एन टू, देन पी वन ची व्हॅल्यू 8 आणि पी टू ची व्हॅल्यू 7. देन द फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज मल्टीप्लाय लॅमडा टू द सेकंड ब्रॅकेट 2 लॅमडा आय प्लस 4 लॅमडा जे प्लस 3 लॅमडा के इज इक्वल टू 8 प्लस 7 लॅमडा. आता इथे आय च्या टर्म्स, जे च्या टर्म्स आणि के च्या टर्म्स एकत्र घेऊ म्हणजे 2 प्लस 2 लॅमडा आय, 2 प्लस 4 लॅमडा जे आणि मायनस 3 प्लस 3 लॅमडा के इज इक्वल टू 8 प्लस 7 लॅमडा. आता इथे दिलेला पॉइंट आहे 213 म्हणजे एक्स वाय झेड ची व्हॅल्यू आहे म्हणून आपण आर बारच्या जागेवर एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के असं रिप्लेस करू बाकीची टर्म ॲज इट इज. आता याच्यानंतर आपल्याला दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे म्हणजे एक्स सोबत एक्सची टर्म म्हणजे आय सोबत आयची टर्म मल्टीप्लाय करायची आहे. देन आफ्टर टेकिंग डॉट प्रोडक्ट 2 प्लस 2 लॅमडा एक्स प्लस 2 प्लस 4 लॅमडा वाय मायनस 3 प्लस 3 लॅमडा झेड इज इक्वल टू 8 प्लस 7 लॅमडा. सिन्स दिस प्लेन इज पासिंग थ्रू 213, हा प्लेन 213 या पॉईंट मधून पास होतो म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू 2, वाय ची व्हॅल्यू 1 आणि झेड ची व्हॅल्यू 3 आपण घेऊ शकतो. मग एक्स ची व्हॅल्यू 2, 2 ब्रॅकेटला मल्टीप्लाय 4 प्लस 4 लॅमडा, वाय ची व्हॅल्यू 1 ब्रॅकेटला मल्टीप्लाय 2 प्लस 4 लॅमडा आणि 3 ब्रॅकेटला मल्टीप्लाय मायनस 9 प्लस 9 लॅमडा इज इक्वल टू 8 प्लस 7 लॅमडा. आता सगळ्या लॅमडा असलेल्या टर्म्सचे ऍडिशन 17 लॅमडा, 4 प्लस 2 6 मायनस 9 दॅट इज मायनस 3, 8 प्लस 7 लॅमडा ॲज इट इज. हा 7 लॅमडा लेफ्ट साईडला आणि मायनस 3 राईट साईडला. देन वी गेट 10 लॅमडा इज इक्वल टू 11 अँड देअर फोर द व्हॅल्यू ऑफ लॅमडा इज इक्वल टू 11/10. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ लॅमडा 11/10 इन 1, वी गेट आर बार डॉट 2 प्लस 2 इन 2, इथे लॅमडा आहे लॅमडाच्या जागेवर आपण 11/10 आय. देन 2 प्लस 4 इंटू 11/10 मायनस 3 प्लस 3 11/10 प्लस 8 इक्वल टू 8 प्लस 7, परत इथे लॅमडाची व्हॅल्यू 11/10. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 इंटू 2 20, 2 इंटू 11 22 अपॉन 10 आय, इथे परत 20 प्लस 44 अपॉन 10 जे, इथे मायनस 30 प्लस 33 अपॉन 10 के इज इक्वल टू 80 प्लस 77 अपॉन 10. देन आर बार डॉट 42 अपॉन 10 आय, 64 upon 10 j and minus 30 plus 33 that is 3 upon 10 k is equal to 157 upon 10. आता इथे सगळीकडे 10 ने डिवाइड केलेला आहे तो काढून टाकण्यासाठी आपण 10 ने मल्टीप्लाय करू म्हणजे आपला आंसर येणार r बाय डॉट 42 i plus 64 j plus 3 k is equal to 157. that is equation of plane in vector form.